सेलू तालुक्यातील वालूर येथील झिरो फाटा कॉर्नरवर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि अभिवादन करण्यात आले. या अभिवादन आणि व्याख्यान मनोगत प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष वालूरचे सरपंच संजय साडेगावकर, कार्यक्रमाचे उद्घाटक आनंद डोईफोडे, उपसभापती पंचायत समिती सेलू हे लाभले होते. तर प्रमुख अतिथी म्हणून महादेव गायके, ओबीसी नेते सेलू, भागवत दळवे, आबासाहेब टरपले, गणेश मुंढे, ग्रामपंचायत सदस्य वाहेद पठाण, लिंबाजी कलाल, जलालभाई, चंद्रकांत चौधरी, श्रीहरी अभूज, दगडोबा जोगदंड, पत्रकार अझहरभाई पठाण, किसन बादाड वाईकर, आनंद मुळे, शिवाजी पारदी, शैलेश शेठ आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जय मल्हार युवक मित्र मंडळ तथा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती वालूर, पांडुरंग रोकडे, पंचायत समिती सदस्य वालूर, गजानन रोकडे, रमेश धापसे, पिंटू बाचकने, गोपाळ अबूज आदींसह असंख्य समाजातील बांधवांनी प्रयत्न केले. ब्युरो रिपोर्ट, AIN न्यूज, सेलू. आज आपण बघतो समाजाला न बघता एकजुटीनं या महामानवाचे विचार आपण या ठिकाणी आचरणात घेतले पाहिजे. विचार आचरणात घेऊन आपण त्या विचाराने चाललं पाहिजे हे या ठिकाणी मला असं सांगावं वाटतं. या कमिटीनं या ठिकाणी जयंती साजरी केली त्यांचं मनापासून मी कौतुक करतो, स्वागत करतो. AIN न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा.